दुख हर लेते, गन गन गनात बोते का सदैव जाप करते। उन्हीं महान हस्ती यानी संत श्री गजानन महाराज के इस प्रकट दिवस के अवसर पर आइए जानते हैं गजानन महाराज से जुड़ी कुछ अनोखी बातें। गजानन महाराज जिन्हें भगवान के स्वरूप में एक रूप माना जाता है और जिनसे न केवल महाराष्ट्र बल्कि मध्य प्रदेश, गुजरात और अन्य कई स्थानों के लोगों की आस्थाएं जुड़ी है। हर साल भारी संख्या में लोग इस दिन शेगांव स्थित गजानन महाराज के मंदिर जाते हैं। गजानन महाराज महाराष्ट्र के संत है जिन्हें कहा जाता है महाराष्ट्र के शेगांव का नाम गजानन महाराज के नाम पर ही रखा गया है। हालांकि ये ज्ञात नहीं है कि गजानन महाराज का जन्म कब हुआ था, लेकिन वह पहली बार अपनी युवा अवस्था में शेगांव में माघ की विधा समाप्ति के दिन यानी 1800 ईस्वी में 13 फरवरी को प्रकट हुए थे। वहां उन्होंने अपना जीवन शेगांव निवासियों के साथ बिताया। गजानन महाराज के जीवन परिचय पर यूं तो कई फिल्में भी बनी हैं और अपने भक्तों की भलाई के लिए उनके समर्पित इस जीवन पर चित्रित मराठी सीरियल संत गजानन शेगावीचे नाम से प्रकाशित भी किया जाता है, जिसे भक्त देखना काफी पसंद करते हैं। तो आइए महाराज के इस प्रकट दिवस के उपलक्ष्य में हम आपके लिए लाए हैं एक संदेश, जो कि दिया है इस नाट्य में गजानन महाराज का पात्र निभाने वाले अमित फाटक ने, जिन्हें आप संत गजानन शेगावीचे इस कार्यक्रम में संत गजानन महाराज के रूप में जानते हैं। नमस्कार, मी अमित सुभाष फाटक म्हणजेच संत गजानन शेगावीचे या मालिकेतील तुमचे आवडते गजानन महाराज। मी म्हटल्याप्रमाणे ह्या रविवारी पुन्हा एका नवीन विषयासंदर्भात एका नवीन प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे। बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला की गजानन महाराजांची भूमिका साकारता म्हणून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल झाला का। खरं सांगायचं तर मी होऊ दिला नाही, बदल हे होतच असतात। पण मुळात मला पहिला हा प्रश्न पडतो की मी जसा होतो तो बरा होतो, जसा आहे तसा बरा आहे आणि असंच राहावं। कारण मी जर एखादी भूमिका साकारतोय, गजानन महाराजांची भूमिका साकारतोय, तर ॲक्शन पासून कट म्हणेपर्यंत मी फक्त महाराज असतो। त्याच्या अलीकडे त्याच्या पलीकडे मी अमित फाटकच असतो। मी मजा मस्ती करत असतो, मी पूर्ण वेगळा असतो। मी फक्त ॲक्शन म्हटलं डायरेक्टरने की मी महाराज होतो, कट म्हटलं की महाराजांच्या रोलमधनं बाहेर पडतो। सिंपल आहे। मी एक कलाकार आहे, एक कला सादर करत असतो, कुठलीही भूमिका असू दे, ती भूमिका साकारायची, तिथून बाहेर पडायचं। कारण मुळात मला काय वाटतं माहितीये का, की आपण ऍक्टर आहोत, स्विच ऑन स्विच ऑफ हे असायलाच पाहिजे। बऱ्याच जणांच्या आयुष्यात असं घडतं की आपण देवाची भूमिका साकारतो, त्यात लोक वाहून जातात आणि इतके वाहून जातात की स्वतःला देव समजायला लागतात ते। हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे। आपण देवाची भूमिका करू किंवा कुठलीही भूमिका करू, डायरेक्टर ऍक्शन म्हणेपासून ते कट म्हणेपर्यंतच आपण ती भूमिका साकारत असतो। त्याच्या पलीकडे जर तुम्ही त्याच भूमिकेत राहिलात तर मग तुम्ही ऍक्टर कसले? हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे। त्यामुळे मी अगदी कटाक्षाने ते पाळतो की महाराजांचा रोल करतो ते फक्त तेवढ्यापुरतं, त्याच्या पलीकडे नाही। हा आता लोक मला अगदी पाया पडायला येतात, देव मानतात काही लोक की बाबा नाही 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 तुम्हीच महाराज, तुम्हीच सर्वे सर्व आहात आमच्यासाठी वगैरे वगैरे। ते ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे, हे कौतुक हे कुठल्याही कलाकाराला आवस्त। पण लोक तुम्हाला देव समजतात ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःला देव नाही समजायला पाहिजे, तर तुम्ही ऍक्टर नाही तर मग त्याला अर्थच नाही, मग त्या ऍक्टिंगला अर्थ नाही। तुम्ही स्वतः स्वतःला देव समजला तर मग कसं काय व्हायचं? ते चुकीच आहे। म्हणजे त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात मी बदल घडूच दिलेला नाही आहे। कारण माझ्यात जर बरं असं काय मी वाल्याचा वाल्मिकी होणार आहे आशातला भाग नाही। मी आधी पण छान मजा मस्ती करत होतो, अजूनही तेच करतो तेच करतो। त्यामुळे मला असं काही वेगळं बदल घडावं असं मला वाटत सुद्धा नाही। नाही तर मग आपण माणसांच्या वेगळं नको ना व्हायला। आपण माणूस आहोत तर माणसातच राहायला पाहिजे। देव हा रोल करायचा, फक्त आपण तिकडून विसरून जायचं। घरी जातो तेव्हा आपण आपले अमित फाटक, आपण कोणाचा तरी मित्र असतो, कोणाचा तरी बाबा असतो, कोणाचा तरी काही, आपण आपले असायला पाहिजे। त्यात आपण वाहून जाता कामा नये। त्यामुळे मी कटाक्षाने हे पाळतो की वैयक्तिक आयुष्यात ह्या भूमिकेचा कुठेही मी त्याला टच होऊ देत नाही, की ही भूमिका वेगळी आणि माझं वैयक्तिक आयुष्य हे वेगळं, हे मला आवडतं आणि मला ते जपायला आवडतं। त्यामुळे मी खूप असं म्हणजे लोकांना टाळी, असं कसं काय बोलतो, अरे असं कसं काय तू असं सगळं करतो,
मी मजा मस्ती असंच करतो, मी खूप दिलखुलास माणूस आहे, मी मला काय असं काही वाटत नाही वेगळं. आणि मला मुळात मी तो रोल करतोय कायम माझ्या हे डोक्यात असतं की मी ती भूमिका करतोय, त्या भूमिकेत मला वाहून जायचं नाही आणि ते मी पाळतो. त्यामुळे असं वैयक्तिक आयुष्यात मी फार बदल घडू दिला नाही आहे बेसिकली सांगायचं तर. कारण हां, आता काही गोष्टी माझ्या वाईट असतील तर त्या नक्कीच सुधारेन मी, पण त्याच्याशी आणि ह्या भूमिकेशी मी काही नातं जोडणार नाही. भूमिका भूमिका असते, माणूस माणूस असतो, आपण ती कलाकार म्हणून सादर करत असतो, बस एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी सगळं विसरून जायचं. आजच्या प्रश्नाचं हेच उत्तर होतं की मी एक कलाकार आहे, मी ती भूमिका साकारत असतो, त्या भूमिकेबद्दल लोकांना खूप आपुलकी असते, मान देतात ते लोक, खूप बरं वाटतं. पण म्हणून मला माणूसच राहू द्या, मला देव करू नका, ही तर माझी विनंती असते. कारण तुम्ही मला एक कलाकार म्हणूनच बघा, देव म्हणून मला बघू नका, कारण देवाच्या एवढी सुद्धा आपली कुवत नसते, आपली योग्यताच नसते. देव देव असतो, शेवटी आपण माणूस आहोत, त्यामुळे देवाला त्याच ठिकाणी ठेवा आणि माणसाला त्याच ठिकाणी ठेवा, माणूस माणूस आहे शेवटी. मला वाटतं माझ्या भावना तुम्हाला कळल्या असतील की काय. त्यामुळे ॲक्शन पासून कट म्हणेपर्यंत मी महाराज, त्याच्या अलीकडे पलीकडे अमित फाटक, हेच तुम्हाला सांगायचंय वन लाईन मध्ये. धन्यवाद. पुढच्या रविवार आपण पुन्हा भेटूया एका वेगळ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन. तुर्तास धन्यवाद. गण गण गणात बोते. नमस्कार, मी अमित सुभाष फाटक, म्हणजेच संत गजानन शेगावीचे या मालिकेतील तुमचे आवडते गजानन महाराज. मागच्या रविवारी मी म्हटल्याप्रमाणे तुमच्यासाठी एक नवीन प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेलो आहे. मला कोणीतरी विचारलं होतं की गजानन महाराजांची भूमिका साकारताना तुम्हाला काही अनुभव आले का त्यांचे. एक असे अनेक अनुभव येतच असतात रोज, पण एक अनुभव कटाक्षाने माझ्या लक्षात येतो, तो म्हणजे मी जेव्हा जोर जोरात चालत जातो, पटापट 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 चालत जातो, खाली दगड खेळे काय वाटेल ते असतं, काटे काय खूप खूप काय काय असतं, पण जेव्हा डायरेक्टर ॲक्शन म्हणतो तुम्ही जे चालत सुटतो राप 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 राप, तेव्हा मला एक कणभर सुद्धा असं जाणवत नाही की खाली दगड आहेत काही आहेत काटे आहेत, काहीही जाणवत नाही, मी बघतच नाही, कारण मी सरळ सुटतोच. म्हणजे त्यावेळेस ते आपल्यात अवतरतात, ही एक माझ्यात एक ते व्हायब्रेशन मला जाणवतात की आपल्यात आत्ता ते आहेत. आणि म्हणजे हे मी म्हणतो ना, एक माणसाला एक नशा येतो ना, नशा तसा एक तो एक आठवतच नाही काही मी काय करतोय ते, त्याच्यात मी घुसलो की मी जे सरळ चालत सुटतो ते डायरेक्टरनी कट म्हटलं की मी भानावर येतो, आणि जेव्हा मी परत चालत चालत येत असतो तेव्हा मला जाणवतं की पायाखाली खिळे होते, काटे होते, दगडं होती जी मला टोचत होती. हे मला येताना कळलं की ते एवढं एवढं मला हे टोचलं असणार जेव्हा मी गेलो तेव्हा. म्हणजे जाताना मला त्या ह्याच्या त्या ट्रान्समध्ये मला काहीही लक्षात येत नाही, काही आठवत नाही, काही कळतच नाही, बिंदास जातो मी. बरेच अनुभव तसे, घोड्याच्या खाली जेव्हा मला एकदा सीन होता की घोड्याच्या खाली महाराज झोपतात त्याला बरं करण्यासाठी, हे शांत करण्यासाठी, तेव्हा मी तिथे रिहर्सलला उभा होतो, उभा असताना पायाला प्रचंड चटके बसत होते, मला उभं राहत नव्हतं. त्याच्यानंतर मला तो सीन करायचा झाला, मी तर त्या जमिनीवर उभं राहताना मला खाली पायाला चटके बसत होते, मी अख्खा आडवा लोळलो तिथे, आडवा असा या पोझिशनमध्ये. त्याच्यानंतर मी उठलो, नंतर सीन अप्रतिम झाला, लोकांनी टाळ्या वाजवल्या, आणि थोड्या वेळानंतर अर्ध्या एक तासानंतर मी विचार केला, अरे आपण जेव्हा रिहर्सल केली तेव्हा आपल्याला चटके उभं राहता येत नव्हतं आणि आपण आडवे अख्खं झोपलो होतो खाली, बराच वेळ हा शॉट दिला, आणि म्हटलं तेव्हा मला चटके बसतच नव्हते, म्हणजे मला आठवतच नाही आहे ना, तर काही लाल लाल झालं किंवा काही झालं, चटके बसलं खूप चटके बसले तर लाल लाल होते स्किन, काहीही झालं नाही. आणि तेव्हा मला जाणवलं अरे ही तर हा चमत्कारच आहे की आधी मला चटके बसवते तो उभं राहत नव्हतं आणि मी अख्खा आडवा जमिनीवर त्या मातीत पूर्ण तापलेल्या मातीवरती मी आडवा पडलो होतो, आणि तेव्हा मला काहीच झालं नाही, म्हणजे माझ्या डोक्यातच नाही आलं की अरे आपल्याला भाजत होतो मग अशी, आणि नंतरही काही नाही झालं. तर हा एक अनुभव मला तुम्हाला सांगावं असं वाटत होतं. असे असंख्य अनुभव आहेत, ते मी तुम्हाला हळूहळू सांगेन, पण प्रत्येक रविवारी खूप बोललो असं व्हायला नको म्हणून मी थोडक्यात माझा व्हिडिओ आटपतो. तुर्तास धन्यवाद.